पनवेल तालुक्यात मंगळवारी 205 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात 179 तर ग्रामीण भागातील 26 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे आज 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज तब्बल 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 18, नवीन पनवेल येथे 12, खांदाकोली येथे 14, कळंबोली येथे 32, कामोठे येथे 35, खारघरमध्ये 59, तळोजे येथे 9, तर ग्रामीण भागातील उलवे येथे 9, नारपोली येथे 2, ओवळे येथे 2, सुकापूर येथे 2, करंजाडे येथे 2, तर चिपळे, डेरवली, कोळवाडी, कोपरगवाण, नावाखाडी, साई, विचुंबे, वहाळ, वावेघर येथील प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर आज कोरोना विषाणूमुळे पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे येथील प्रत्येकी 1, तर कोळखे येथील 1 अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज महापालिका क्षेत्रातील 131 तर ग्रामीण भागातील 42 रुग्ण बरे होऊन त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. यामध्ये पनवेल येथील 14, नवीन पनवेल येथील 31, कळंबोली येथील 21, कामोठे येथील 21, खारघर येथील 40, तळोजे येथील 4, तसेच ग्रामीण भागातील उलवे येथील 9, करंजाडे येथील 6, विचुंबेमधील 5, अकुर्ली येथील 5, आदई येथील 2, पळसपे येथील 2, तर कोळवाडी, सुकापूर, वहाळ, आजिवली, आरिवली, भोकरपाडा, चिखले, गव्हाण, गुळसुंदे, कोपरोली, कुंडेवहाळ, नेरे, शिरडोल येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रामधील आत्तापर्यंत 6,619 रुग्ण बरे झाले असून 197 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 1,611 विद्यमान रुग्ण आहेत. तसेच ग्रामीण भागात आत्तापर्यंत 2,101 रुग्ण बरे झाले असून 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या कोरोनाचे 341 विद्यमान रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.